मारुती इंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील, तसेच सहावार आणि नववार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल. प्रोप्रायटर मारुती सोनवणे, ठिकाण राजापूर हनुमान मंदिराजवळ, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. 97-30-58-31-84 आणि 86-05-86-96-25. गुजरातमधील अहमदाबादवरून नगरमध्ये मागवण्यात आलेला जवळपास 1300 ते 1500 किलो वजनाचा बनावट खवा अहमदनगरच्या अन्न औषध प्रशासनानं पकडला असून दंडात्मक कारवाई करण्यात आली. दिवाळी सणामध्ये मिठाईला मोठी मागणी असते, त्या अनुषंगानं अनेक व्यापारी गुजरातमधून खवा मागवतात. मात्र यामध्ये अनेकदा गुजरातमधील व्यापारी हे बनावट खवा तयार करून विक्रीचा अवैध व्यवसाय करतात. तर या प्रकरणी विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून अहमदाबादवरून नगरकडे येणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल बसवर कारवाई केली. या खासगी बसमध्ये 1300 ते 1500 किलो वजनाचा बनावट खवा आढळला आहे. नगरमधील योगेश खंडेलवाल, गणेश डेरी, रूप स्वरूप भाई सारसनगर, त्याचबरोबर बारामती येथील फारूक भाई यांनी हा खवा अहमदाबादवरून मागवला होता. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नगर शहरामध्ये बाहेरून येणारा जो खवा होता त्याची आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आज इथं 11-11:30 दरम्यान छापा टाकला असता आम्हाला या ट्रॅव्हल्समध्ये जवळजवळ 1300 किलो बनावट खवा जो गुजरातवरून येतो तो मिळाला. त्याची किंमत जवळजवळ 3.5 लाख रुपये किंमत आहे त्याची. तो आम्ही सर्व आता नमुने घेऊन जप्त केलेला आहे आणि हा खवा परत सणासुदीच्या कालावधीमध्ये ग्राहकांना परत वितरित होऊ नये म्हणून आम्ही हा तो नष्ट करतो. आणि हे दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो तो आम्ही आता थांबवलेला आहे. खवा होता हे नगर शहरातील व्यापारी योगेश खंडेलवाल, त्याच्यानंतर रामेश्वर भाई केटर त्यांचा बिझनेस आहे ते आणि फारूक भाई या तीन विक्रेत्यांनी मागवलेला खवा होता. अशा बनावट खव्यापासून दिवाळीसारख्या सण उत्सवाच्या काळामध्ये मिठाई बनवून ती ग्राहकांना विकली जाते, त्यामुळं अन्न आणि औषध प्रशासन अशा बनावट कच्च्या मालावर लक्ष ठेवून असून कारवाई केली जाणार आहे. तर या प्रकरणी संबंधितांवर दंडात्मक स्वरूपाची कारवाई केली जाणार असून त्याचबरोबर खासगी ट्रॅव्हल्स बसवर आरटीओच्या नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर.